तर मित्रांनो, आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे माय एज्युकेशन माय लाईफ। तर मित्रांनो, रोज तुम्ही इथं क्लासेसला येतात किंवा स्कूल कॉलेजेसमध्ये जातात किंवा घरी पण वागतात तेव्हा काय गंमत असते की सर्वजण काय म्हणतात, अभ्यासाविषयी आपल्याला काय करत असतात, सांगत असतात। मी आज तुम्हाला अजिबात सांगणार नाही की तुम्ही अभ्यास करा म्हणून, बरोबर आहे, अजिबात सांगणार नाही आहे की अभ्यास करा म्हणून। मी वेगळंच काही आज तुम्हाला तुमच्या समोर आज मांडणार आहे। तर मित्रांनो, माय लाईफ अगोदर काय, माझं जीवन, आणि त्यानंतर काय येतं, माय एज्युकेशन म्हणजे माझं शिक्षण। मग आता माय लाईफ, तर मनुष्य जन्म मिळाला ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे? खरी आहे। मग हा जो मनुष्य जन्म मिळाला आहे तर हा व्हॅल्युएबल आहे का माध्यमूल आहे? व्हॅल्युएबल आहे, बरोबर आहे। मग जे हे मनुष्य जीवन तुम्हाला मला मिळालेलं आहे, तर हे आपल्याला सत्कारणी लावायचं आहे का वाया घालवायचंय? राईट। मग मित्रांनो बघा, आपण जीवनाकडे बघूया। जन्म झाला, जन्म अवतारवर आईवरती 100% अवलंबून होतो। नर डॉक्टर घ्यायला लागले, पप्पा घ्यायला लागले, काका मामा मावशी आजी घ्यायला लागले, आम्ही हातपाय हलवायला लागलो, रडायला लागलो, बरोबर, इकडे तिकडे बघायला लागलो, कानांनी काही ऐकायला लागलो, खायला प्यायला आम्ही काही सुरुवात केली, अ आ म म मा मा का का दादा बोलायला आम्ही काय केलं, सुरुवात केली, पालथे व्हायला लागलो, रांगायला लागलो, भिंतीला धरून चालायला लागलो, आणि एक दिवस काय झालं माहिती आहे का, नर्सरीत म्हणा किंवा बालवाडीत म्हणा जाऊन पडलो, बरोबर। नंतर काय झालं, पहिलीचा वर्ग आला, बरोबर, पहिलीच्या नंतर पहिली दुसरी तिसरी करत आता कुठपर्यंत आहोत, 10वीपर्यंत पोहोचलो। परत उद्या काय घडणार, 11वी 12वी किंवा तुम्हाला जे काही शिक्षण घ्यायचं, तुम्ही काय कराल, तुमचं शिक्षण पूर्ण कराल, शिक्षण झालं की काय होईल, नोकरी किंवा व्यवसाय। मग नंतर घरची मंडळी काय करतील, 2 चे 4 लग्न होईल, बरोबर, मग काय होईल, आपला संसार चालू होईल, संसारामध्ये परत काय होतील, मुलं बाळ, मग त्यांचे त्यांचं शिक्षण, बरोबर, मग ते म्हणतील अशी सायकल पाहिजे, मग सायकल नाही आम्हाला मोटरसायकल पाहिजे, ही शाळा नाही ती शाळा पाहिजे, बरोबर, आणखी तुम्ही म्हणाल मला कुठंतरी फिरायला जायचं आहे, परत कोणाचं मरण असेल, कोणाचं लग्न असेल, हे सगळे कार्य काय करावे लागतील, पूर्ण करावे लागतील। मित्रांनो, 80 वर्ष तुम्ही जगणार आहे असं गृहीत धरू, तुम्ही कदाचित 100 वर्ष जगाल, पण 80 वर्ष जगणार आहे असं जर गृहीत धरलं तर काय घडेल, असं जीवन जगता जगता एक दिवस काय होईल, 80 वर्ष पूर्ण होतील, बरोबर, आणि 80व्या वर्षी काय होईल माहितीये, 5 जण काय करतील, तुमचं असो का माझं असो, आयुष्य असं आहे का वेगळं आहे, आयुष्य असंच आहे। मग मित्रांनो बघा, आता एक गंमत सांगतो की जन्म होतावर जर तुम्हाला आफ्रिकेच्या जंगलात नेऊन ठेवलं असतं, तुम्ही कुठली भाषा बोलला असता, राईट, जर समजा अमेरिकेला नेलं असतं तर, परफेक्ट। मग आता याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते का, की माझा जन्म जसा झाला तसं या खोपडीत काही भरलेलं होतं का? नाही। जन्म कुठे झाला, जळगावात, भाषा कुठली बोलायला पाहिजे, जळगावची, पण जन्म होतावर तिकडे नेऊन ठेवलं तर भाषा कुठली बोलतोय, तिथली, म्हणजे यात काही भरलेलं होतं का? म्हणजे जन्मता हे काय होत, खाली, कस होत, खाली होत, राईट। मग आता बघा आणखी दुसरी गोष्ट, जन्म होता बरोबर जर तुम्हाला एका एसी खोलीमध्ये नेऊन ठेवलं असतं आणि तिथं फक्त काय केलं असतं, फूड फिडिंग केलं असतं, खाऊ घातलं असतं, आई काय, पप्पा काय, शाळा काय, संदीप पाटील काय, विवेकानंद काय, काही संबंध होता का? काहीच नाही। फक्त काय घडलं असतं तिथं, वयाने वाढला असता, 80 वर्षाचे झाला असता, असंच झालं असतं का वेगळं घडलं असत, असंच झालं असतं। म्हणजे याचा अर्थ लक्षात येतो का, की या मनुष्य जन्म जो मिळाला याला अर्थ पण आहे का? काही काहीच नाही, काही अर्थ पण नाही। जर त्या रूम मध्ये आम्हाला ठेवून दिलं तर काय होणार, शारीरिक वाढ होणार आहे, 80 वर्षाचे होणार आहे आणि जाणार आहे, मग त्या जीवनाला अर्थ पण आहे का? नाही। पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, की जीवन जे आहे ते कसं आहे, खाली आहे, काही आहे का? नाही। काही अर्थ पण आहे का? नाही। पण मित्रांनो एक प्रश्न तुम्हाला विचारतो, की 80 वर्ष जगणार आहे असं जर गृहीत धरलं, ऍव्हरेज वय जर आज तुमचं 15 वर्ष आहे असं पकडलं, ज्याने त्याने जास्त त्याचं कॅल्क्युलेट करा, 15 वर्ष आहे असं जर आपण गृहीत धरलं तर 80 वजा 15 किती राहिलं, 65। याचा अर्थ काय, की या क्षणापासून 65 वर्ष आयुष्य अजून जगायचं बाकी आहे, जगायचं
बाकी आहे, बरोबर आहे. मग हे 65 वर्षाचं उरलेलं आयुष्य कुणाचं आहे? कुणाचं आहे? जगायचं पण कुणाला आहे? कसं जगायचं कोण ठरवेल? त्यासाठी जे काही करावं लागेल ते कुणाला? आई करेल? पप्पा? इकडे इकडे समाज? कोणीही काहीही करणार नाही. कारण आयुष्य कोणाचं आहे? जगायचं कुणाला आहे? कसं जगायचं कोण ठरवेल? त्यासाठी जे काही करावं लागेल ते कुणाला? राईट. मग मित्रांनो बघा, तुमच्या कुटुंबात बघा, तुमच्या मित्रमैत्रिणीच्या कुटुंबात बघा, काका मामा मावशी जे काही कोणी असतील त्यांच्या कुटुंबात बघा, जगामध्ये कुणाच्याही कुटुंबामध्ये तुम्ही पहा, त्या कुटुंबाचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आणि क्वालिटी ऑफ लिव्हिंग कशावरती अवलंबून असतं? तर त्या कुटुंबातील कोणता व्यक्ती कशा प्रकारे किती पैसे, असं ते काय वेगळं आहे. बरोबर आहे. माझा बा उद्या तुमचं पण काय होणार आहे? कुटुंब तयार होणार आहे. मग वयाच्या आपल्या भारतीय याच्याप्रमाणे वयाच्या 25 वर्षापासून 2-3 वर्ष कमी जास्ती असू शकता. वयाच्या 25 वर्षापासून तुमच्या वयाच्या 80 वर्षापर्यंत 55 वर्षाचं तुमचं आयुष्य जे जगायचं आहे ते कोणाच्या पायावर जगायचं आहे? नक्की. राईट. मग हा नियम तुम्हालाच लागू आहे का? नाही. हा नियम प्रत्येकाला, मला पण, सरांना पण, या सरांना पण तोच नियम. 25 वर्ष झाले कमवून आण, नाहीतर समजलं? राईट. मग हा नियम काय होतो? तुम्हाला पण लागू पडणार आहे. मग आता बघा, तुमच्या वयाच्या 25 वर्षापासून तुमच्या वयाच्या 80 वर्षापर्यंत 55 वर्षाचं तुमचं जे आयुष्य आहे ते तुम्हाला जगायचं आहे. आणि ते कसं जगायचं आहे? यशस्वीतेने जगायचं आहे का? एखादा आवडीचा आयटम आईने घरी बनवलेला असतो आणि आपल्याला त्याचा सुगंध येत असतो आणि मातोश्री काही आपल्याला ते देत नाही लवकर, बरोबर. मग तेव्हा काय होत? अरे समजत नाही का? देणं भूक लागली ना का? मला तो आवडतो, मला ते हवंय. आणि मित्रांनो, तुमच्या वयाच्या 25 वर्षापासून 80 वर्षापर्यंत तुमचं 55 वर्षाचं आयुष्य यशस्वीतेने जगायचं का असं जेव्हा मी तुम्हाला विचारतोय तेव्हा काय प्रतिक्रिया? यशस्वीतेने जगायचंय? हो. राईट. थँक्यू. मग यशस्वीतेने जगायचंय असं पण कुणाला वाटतंय? आणि कुणाला जगायचंय? मग त्या यशस्वीतेसाठी जे काही करावं लागेल ते कुणाला? नक्की. राईट. माधवा, तुम्हाला चांगले कपडे घालायला आवडतं का? चांगले बूट चप्पल पाहिजे का? चांगली गाडी पाहिजे का? चांगलं घर पाहिजे का? चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन जेवायला आवडतं का? चांगली नवरा, चांगला नवरा, चांगली बायको पाहिजे का? या समाजाने तुम्हाला मान सन्मान दिला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? नक्की. राईट. मग हे सर्व कुणाला पाहिजे? मग यासाठी जे काही करावं लागेल ते, बरोबर. राईट. मग आता आपण एक बघितलं की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आणि क्वालिटी ऑफ लिव्हिंग. मग वयाच्या 25व्या वर्षी तुमचं पण काय होणार आहे? कुटुंब तयार होणार आहे. आणि ते कुटुंब कोणाचं असणार आहे? तुमचं. मग त्या कुटुंबाचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आणि क्वालिटी ऑफ लिव्हिंग काय असलं पाहिजे हे कोण ठरवेल? बरोबर. मग आता गाडी घ्यायला गेले काय लागेल? पैसा. समाज पोरगी देईल किंवा नवरा देईल काय पाहिजे? बरोबर. मान सन्मान, पैसा, बरोबर. राईट. चांगलं घर घ्यायला गेले काय लागेल? पैसा. चांगलं बूट चप्पल घ्यायला गेले काय लागेल? मग ज्या जीवनावरती मी प्रेम करतो असं जीवन जर मला जगायचं असेल, ज्या जीवनावर मी प्रेम करतो ते जीवन जर मला जगायचं असेल तर साध्य म्हणून नाही पण साधन म्हणून अत्यावश्यक कुठली गोष्ट आहे? पैसा. अत्यावश्यक कुठली गोष्ट आहे? पैसा. बिना पैशाने जीवन जगता येईल का? नाही जगता येणार. मग हा पैसा कुठनं येतो? समाजामध्ये पैसा मिळवण्याचे मार्ग किती आहे मित्रांनो? किती मार्ग आहेत पैसे मिळवण्याचे? व्यवसाय आणि नोकरी. परफेक्ट. राईट. तर आणखी पुढे जाण्याच्या आधी मी तुम्हाला काही 2 गोष्टी आणखी परत यामध्ये आपण ऍड करणार आहोत. तर मित्रांनो, सकाळी आंघोळ झाली
आणि आरशासमोर तुम्ही जाऊन उभं राहिलात आणि आरशाला म्हटलं भांगपाड भांगपाड, पडेल का हो? नाही. काय करावं लागेल? स्वतःला भांग. राईट. चहाचा कप. चहा 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 पिली जाईल का? काय करावं लागेल? प्यावी लागेल. बरोबर आहे. मग मित्रांनो, या गोष्टीवरून एक गोष्ट लक्षात येते का, की माझ्या आयुष्यामध्ये शुल्लक मधली शुल्लक गोष्ट असो का मोठ्यामधली मोठी गोष्ट असो, माझ्या सहभागाशिवाय मिळणार नाही. बरोबर. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण लहानपणी शर्ट घालायचो, काय करायचो? गुंड्या खालीवरती लावायचो. चप्पल घालायचो, काय करायचो? उलटी सिधी घालायचो. मग याचा अर्थ लक्षात येतो का, की मला ब्रश करायचा असेल, बूट चप्पल घालायचं असेल, शर्ट घालायचा असेल, म्हणजे माझ्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी जरी असतील तर त्या गोष्टी मला काय करावं लागलं? शिकाव्या लागल्या, प्रशिक्षण घ्यावं लागलं. 20 वर्षापासून माझ्या वयाच्या 80 वर्षापर्यंत माझं 55 वर्षाचं आयुष्य जर मला यशस्वीतेने जगायचं असेल, ज्या आयुष्यार्थी मी प्रेम करतो असं आयुष्य जर मला जगायचं असेल तर मला काय करावं लागेल? सहभाग घ्यावा लागेल आणि प्रशिक्षण. की जे आयुष्य आहे, ज्या आयुष्यावर मी प्रेम करतो असं आयुष्य जर मला जगायचं असेल तर त्या आयुष्यासाठी साधन म्हणून मला काय लागणार आहे? पैसा. आणि पैसा येण्याच्या समाजामध्ये समाज मान्य असे रस्ते किती आहेत? फक्त दोन. एक आहे नोकरी आणि दुसरा आहे व्यवसाय. या दोन मार्गापलीकडे तिसरा मार्ग समाजामध्ये पैसा कमवण्यासाठी उपलब्ध नाही. आणि जर तिसऱ्या मार्गाने तुम्ही जाण्याचा प्रयत्न केला तर समाज काय करतो? बिना वाड्याच्या खोलीत पाठवणार, म्हणजे जेलमध्ये पाठवणार. राईट. मग आपल्याला तिसऱ्या मार्गाने यांना इतिक त्यांनी पैसा कमवायचा आहे का? नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? एकतर नोकरी किंवा एकतर व्यवसाय. मग ही गोष्ट तर नक्की झाली की मला काय करावं लागणार आहे? नोकरी किंवा व्यवसाय. मग आता नोकरी करायची का व्यवसाय करायचा हे पण कोण ठरवेल? आणि केव्हा? शिक्षण. राईट. आता पहा, तुम्हाला व्हायचंय डॉक्टर आणि तुम्ही घेतलंय कॉमर्सला ऍडमिशन, तुम्ही बीकॉम झालात, माझं शिक्षण झालं आणि मला काय व्हायचंय? तुम्हाला शेतकरी व्हायचंय आणि तुम्ही ऍडमिशन घेतलेली आहे कुठेतरी वेगळ्या फील्डमध्ये, वकील झालात, चालेल का? नाही चालणार आहे. बरोबर आहे. मग नोकरी करायची, व्यवसाय करायचा, कोणती नोकरी करायची, कोणता व्यवसाय करायचा, केव्हा ठरवायचा? केव्हा ठरवायचंय? आता. कारण आयुष्य केव्हा आहे? आता. आयुष्य केव्हा आहे? आता. पुढच्या क्षणाला माहिती आहे का? मागच्या क्षणाला परत आणता येईल का? नाही. मग कोणता क्षण आहे आपल्या हातात? हा हा. दिस इज द लाईफ. लाईफ इज राईट नाऊ. आयुष्य केव्हा आहे? आता. त्यामुळे निर्णय पण केव्हा? आता. मग आयुष्य माझं जगायचं मला आहे आणि ते आयुष्य जगण्यासाठी मला पैसा कमवायचा आहे आणि तो पैसा कमवण्यासाठी मला नोकरी किंवा व्यवसाय करावा लागेल आणि ती कुठली नोकरी केली पाहिजे किंवा कुठला व्यवसाय केला पाहिजे हे कोण ठरवेल? मी ठरवेल. आणि केव्हा ठरवेल? मित्रांनो, तुम्ही बदल करू शकता. पण एक उदाहरण म्हणून तुम्ही काय करायचं? एक काहीतरी तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला ते आता घ्यावं लागेल. तर जगामध्ये असंख्य प्रकारच्या नोकऱ्या आणि असंख्य प्रकारचे व्यवसाय काय आहेत? उपलब्ध आहेत. नुसतं या खोलीमध्ये जरी अशी नजर फिरवली तर किती प्रकारचे व्यवसाय आपण करू शकतो. इलेक्ट्रिशियनचा व्यवसाय करू शकतो, फॅन रिपेअरिंगचा व्यवसाय करू शकतो, प्रोजेक्टर विक्रीचा व्यवसाय करू शकतो, फॅन विक्रीचा व्यवसाय करू शकतो, ॲल्युमिनियम विंडोचा व्यवसाय करू शकतो, एसी विकण्याचा, एसी रिपेअर करण्याचा व्यवसाय. मग जर तुम्ही गावामध्ये फेरफटका मारला तर किती उपलब्ध असेल? हॅलो. बरोबर आहे. मग यामधनं तुम्हाला काय करता येईल? चॉईस करता येईल. मग आपण म्हणतो विदेश मंत्रालय, सुषमा स्वराज नाव ऐकलंय. मग आता नुसतं सुषमा स्वराज या एका प्राण्याचं नाव जरी समोर आलं तर असंख्य नोकऱ्या समोर येतात. जगामध्ये प्रत्येक देशामध्ये विदेश मंत्रालयाचं ऑफिस असतं का हो? म्हणजे त्यामध्ये नोकरी करायची संधी जगातल्या कुठल्याही देशामध्ये जाऊ मी शकते. आपण दुसऱ्या देशांशी व्यापार करतो तर तिथली भाषा आपल्याला आली, म्हणजे दु भाषेचं आपण ती भाषा शिकून दु भाषा म्हणून पण काम करू. बरोबर आहे. सर्जिकल स्ट्राईक झाली, मिलिटरीमध्ये आपण जाऊ. शिपायापासून थेट ॲडमिरलपर्यंत कुठल्याही पोस्टवरती आपण जाऊ.
शकतो, मिलिटरीमध्ये आपण कॉन्ट्रॅक्टचं काम करू शकतो, रेल्वे डोळ्यासमोर आली, रेल्वे चालवण्यापासून संडास साफ करण्यापासून रंग मारण्यापासून सगळ्या प्रकारच्या नोकऱ्या किंवा व्यवसाय आपण रेल्वेमध्ये करू. LIC आपल्या आजूबाजूला आहे, नोकरी पण करू शकता, व्यवसाय पण करू शकता. आणि काहीच नाही केलं मित्रांनो, जरी मंदिराच्या बाहेर आपण जाऊन बसलो तरी आपण आयुष्यभर आनंदाने जगू शकतो. पण चॉईस कुणाची आहे? आयुष्य कुणाचं? माझं. दे दादा घे नाम, माझं आयुष्य. मी तसं जगेल ना, मी त्या आयुष्यात प्रेम करतो ना, तशा तसं जगेल ना. हे पैसा निघाल नाही काही तर ना. आयुष्य माझं आहे, मी त्या आयुष्यावर प्रेम करतो ना. पण मग समाज मला मान सन्मान देईल का हो? मग मान सन्मान मला हवा आहे का हो? आणि तो जर मान सन्मान हवा आहे तो कसा मिळेल? हा, आणखी परत आपण दुसऱ्या पद्धतीने आता थोडक्यात मांडूया. एखाद्या व्यक्तीला आपण पोलीस म्हणतो, केव्हा? तो पोलीस दिसेल तेव्हा. एखाद्या व्यक्तीला आपण चोर म्हणतो, केव्हा? राईट. एखाद्या व्यक्तीला आपण फिटाळ म्हणतो, केव्हा? केव्हा? दारू पिताना दिसेल. एखाद्या मुलाला मुलीला आपण लफडेबाज म्हणतो, केव्हा? लफडे करताना दिसेल तेव्हा. बरोबर आहे. मग आता या उदाहरणावर एक गोष्ट लक्षात येते का मित्रांनो, की पोलिसांनी पोलीसगिरी करून काय सांगितलं की मला काय म्हणा? पोलीस म्हणा. चोरांनी चोरी करून काय सांगितलं मला? दारुड्याने दारू पिऊन काय सांगितलं? काय म्हणा? लफड्यावाल्याने लफडं करून काय सांगितलं मला? काय म्हणा? लफडेबाज म्हणा. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, मला समाजाने, समाज म्हणजे कोण? मी सोडून सगळे ह्युमन बिंग्स, मला समाजाने काय म्हटलं पाहिजे हे समाजाला मला सांगावं लागतं माझ्या कृतीमधून. लक्षात घ्या, कारण समाजाने तुम्हाला काय म्हटलं पाहिजे हे तुम्हाला सांगावं लागेल तुमच्या कृतीमधून. राईट. मग आता ती वेळ आली आहे विचार करण्याची की समाजाने तुम्हाला काय म्हटलेलं आवडेल तुमच्या वयाच्या 25 वर्षापासून तुमच्या वयाच्या 80 वर्षापर्यंत काय म्हटलेलं आवडेल हे कोण सांगेल? आणि केव्हा? केव्हा? आता. राईट. सर मित्रांनो बघा, आपण इतिहास भूगोल शिकलात का? येस ऑर नो? इतिहासामध्ये नागरिक शास्त्र होतं का? नागरिक शास्त्रामध्ये भारताची जी राज्य शासन प्रणाली आहे ती कशी आहे? लोकशाही. बरोबर आहे. आणि जेव्हा लोकशाही काम करत नाही तेव्हा काय केलं जातं? राष्ट्रपती राजवट लावली जाते. मग तुम्हाला लोकशाही आवडते का राष्ट्रपती राजवट आवडते? लोकशाही. मग लोकशाहीमध्ये काय घडतं माहितीये का? स्वतःहून सहभाग घेणं. लोकशाहीमध्ये काय अभिप्रेत असतं? स्वतःहून सहभाग घेणं. आणि जेव्हा हे चालणार नाही तेव्हा काय करावं लागेल? राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल. आणि जेव्हा आणीबाणी लागू होईल तेव्हा काय घडेल माहितीये का? उत्तर देतो का गोळी घाला. मग मागवायची 1-47 राष्ट्रपतींना आणायचं समोर. मग आता काय करायचं? आपल्याला सहभाग घ्यायचा. मग आता मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी काय बनायचं आहे हे कोण सांगेल? तुम्हाला सांगा. आणि केव्हा सांगायचंय? आता. आणि आता का सांगायचंय? तर ते असतं आपलं डिक्लेरेशन. ते काय असतं? डिक्लेरेशन. समाजामध्ये कुठली गोष्टची जी सुरुवात होते ही डिक्लेरेशननी होते आणि मग नंतर त्याला वेगवेगळे रूप त्याला मिळत असतात. जेव्हा तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट हरवून जातं तेव्हा तुम्हाला काय करावं लागतं? डिक्लेअर. अफिडेविट म्हणजे काय करावं लागतं? डिक्लेअर करावं लागतं की असा असा मी आहे, माझं लिव्हिंग सर्टिफिकेट हरवलेलं आहे आणि हे खरं आहे, असा मी आहे. हे तुम्हाला काय करावं लागतं? डिक्लेअर करावं लागतं, खाली सही करावी लागते. आणि तेव्हा चालून काय होतं? तुम्हाला दुसरं लिव्हिंग मिळतं. बरोबर आहे. मग आता पॉवर ऑफ डिक्लेरेशन काय असतं ते तुम्हाला सांगतो. हे काय काय कागद आहे? काय आणि हा जर कुठे सापडला तर काय होईल? किंवा हा आफ्रिकेच्या जंगलामध्ये सापडला तर ते लोक काय करतील? बरोबर. मग असा जर कागद दिसला तर याला काय म्हणायचंय? 500 रुपयाची नोट म्हणायचंय. आणि हे जर मी दिली तर समोरची व्यक्ती मला त्या 500 रुपयाच्या किमती इतकं काहीतरी देईल. म्हणजे याचा अर्थ काय झाला? या कागदाला काय म्हटलेला आहे आपण? 500 रुपये. मग आता
हा कागद जर तुम्ही व्यवस्थित वाचला पाहिला तर इथं काय केलेलं आहे, डिक्लेरेशन केलेलं आहे, मैं धारक को 500 रुपये अदा करने का वचन देता हूं। मग या कागदाची किंमत 500 रुपये का नाही, या कागदाची किंमत 500 रुपये नाही, मग कशाची किंमत 500 रुपये? तर त्या भारत सरकार गव्हर्नरने भारत सरकारच्या वतीने सांगितलेलं आहे की असा कागद दिसला तर याची किंमत किती आहे, म्हणून याची किंमत किती आहे। एक दिवस नरेंद्र मोदी आले असं माझ्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये मी सांगत असतो, आणि मी ट्रेनिंग प्रोग्राम घेतला आणि त्याच दिवशी संध्याकाळी नरेंद्र मोदी टीव्हीवरती आले 8 वाजता, काय म्हटले म्हणजे काय केलं त्यांनी, डिक्लेअर फक्त बोलले। अशा प्रकारचं जे दिशीन त्याची किंमत 0 रद्द। काय घडलं, तुमच्या नोटा कोणी घेत होतो का, पैसे तर तुम्ही कमवलेले होते बरोबर आहे, मग कोणी घेत होतं का ते, नाही। मग काय दी पॉवर ऑफ डिक्लेरेशन। भारत माझा देश आहे कुठे दाखवा, मग काय ते आपलं डिक्लेरेशन आहे। मी म्हणतो भारत माझा देश आहे म्हणजे मी म्हणतो भारत माझा देश आहे, म्हणून भारत माझा देश आहे, म्हणून माझं प्रेम माझ्या देशावरती आहे, आणि म्हणून सिग्नल दिसतावर मी थांबतो, नाहीतर मला थांबण्याची गरज आहे का नाही। राईट, दॅट इज द डिक्लेरेशन, दॅट इज द पॉवर ऑफ डिक्लेरेशन। आणखी सोप्या भाषेमध्ये, सुट्टीमध्ये तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीत दिवाळीच्या सुट्टीमध्ये मामाकडे काकाकडे कुणाकडे तरी जायचं असतं, तेव्हा तुम्ही काय करता, अगोदर बोलावं लागतं की मला सुट्टीमध्ये यांच्याकडे जायचं आहे, हे तुम्ही डिक्लेअर करता, तेव्हा पुढच्या गोष्टी सुरू होता, कोणती पिशवी घ्यायची, कोणते कपडे घ्यायचे, किती पैसे घ्यायचे, रेल्वेने जायचं, पॅसेंजरने जायचं का, पायपायी जायचं का, एसटीने जायचं, सायकलने जायचं काय, कोणाबरोबर जायचं, या सगळ्या गोष्टी सुरू होता। जिथपर्यंत तुम्ही बोलत नाही की तुम्हाला गावाला जायचं, तिथपर्यंत काही सुरू होतं का, नाही। जिथपर्यंत तुम्ही आईला म्हणत नाही चप्पल घ्यायची आहे ते का, नाही। प्रत्येक गोष्ट आधी काय करावी लागते, डिक्लेअर करा, बोलावी लागते। मग मित्रांनो, तुमच्या आयुष्याच्या 25 वर्षापासून तुमच्या आयुष्याच्या 80 वर्षापर्यंत 55 वर्षाचं आयुष्य जर तुम्हाला यशस्वीतेने जगायचं असेल, तर ते आयुष्य जगण्यासाठी साधन म्हणून जर तुम्हाला ज्या आयुष्यावर प्रेम करायचं तितका पैसा जर तुम्हाला कमवायचा असेल, तर तो पैसा कुठनं येणार आहे, नोकरी किंवा व्यवसायात न येणार आहे, आणि कुठली नोकरी किंवा कुठला व्यवसाय करायचा हे तुम्हाला काय करावं लागेल आता, आणि केव्हा, हा ताई डॉक्टर 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 काय डॉक्टर फार्मासिस्ट का फार्मर फार्मासिस्ट बैरायवर पुरावा आहे हा इंजिनियर पायलट हा दिदे इंजिनियर पी आय पोलीस इन्स्पेक्टर पी आय अजून फटाफट फार्मासिस्ट इंडियन नेव्ही नेव्ही इंजिनियर ऍग्री फार्मासिस्ट शेतील म्हणतात हा दादा डॉक्टर पोलीस हा मित्रांनो बघा गंमत कशी आहे ते सांगतो। जसं तुमचं शाळेमध्ये ऍडमिशन झालं, मध्ये नर्सरी असेल, बालवाडी असेल, पहिली इयत्ता असेल, तेव्हापासून तुम्ही असेच वागत आलेला आहात। शिक्षक जेव्हा शिकवायला लागतो तेव्हा कोणाला चुईंगम लावणं असेल, कोणाला ते दोरा बांधणं असेल, बोटं टोचणे असेल, राईट, असंच आपण वागत आलेलो आहोत। आणि आपण यामध्ये कुठं बदल नाही केला तर आतापर्यंत मिळत आलेले जे मार्क आहेत तसेच मार्कांकी याच्या पुढे मिळत राहतील, आणि आयुष्य कसं राहील, ए ताई देणं 500 रुपये, देणार 100, मी देईल ना, ए बाबा देणार यार, मी देईल ना तुला परत, अरे दे तू तरी देणार यार, मी देईल ना तुला परत, पगार झाला देतो ना यार, अरे देणार मोबाईल घ्या आता येईल ते पुढे, आता याच्यावर मला आपलं तो नाही अजून पुढचं लिहा FD हा कोण सांगायचं अजून मित्रांनो, हा क्रिकेटर क्रिकेटर डान्सर किती लोकांना व्हायचंय, अरे गोविंदाने खूप पैसे कमवले, खासदार पण झाला, मिथुन चक्रवर्ती पण झाला क्रिकेटर, किती जण सिंगर व्हायचंय, गायक सिंगर आता सांगितलं नाही त्यांनी, ते मनात आणायचंय, समोर आणून ठेवायचंय, बरोबर आहे। आता काय गंमत असते ते सांगतो, का बोलत नाही आपण हे सांगतो तुम्हाला। जळगाव शहर, त्याच्या बाहेर एक मोठा खड्डा, डोह मोठा,
बरोबर, त्याच्यामध्ये काय पाणी बिणी भरलेलं एकदम. मग आता काय घडलं ते पा, आमच्यातलं कोणीतरी उठतं आणि काय म्हणतं मला काय व्हायचं आहे, आय ए एस व्हायचं, आय पी एस व्हायचं आहे. मग बाकीचे विद्यार्थी काय करतात माहिती का, ते बाजूला बाजूला आय एस आले बरं, आय एस डी एस पी आले बरं, खुशदार आले, बाजूला 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 पा 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 तोंड पा तोंड पा म्हणे मला आय एस व्हायचं म्हणे. मग आपण काय करतो माहिती आहे का मित्रांनो, पक्कनलं तंगलं टाकलं कुठं डोहामध्ये, अगरबत्ती गुलाबाचं फुल, डॉक्टर टाका, वकील टाका, काय इंजिनियर टाका, पोलीस म्हणून आपण काय करतो सांगायला घाबरतो. मग मित्रांनो आता याच्या उलट बघा, जर मी म्हटलं की मला डॉक्टर व्हायचंय आणि तुम्ही सर्वजण जर उभं राहिलात, अरे मित्र तुला डॉक्टर व्हायचं, तू डॉक्टर हो, तुला आमच्याकडनं जी शक्य असेल ते आम्ही सर्व मदत काय करणार आहोत, करणार आहोत आणि तू डॉक्टर होशील अशी आमची तुला काय शुभेच्छा. असं जर प्रत्येकाने या प्रत्येकासाठी जर म्हटलं, तुम्ही एकटा असतात का वर्ग तयार झाला असता का? मी एकटा विवेकानंद क्लासेस. कोण विचारेल तुला? हॅलो, तुम्ही सर्व आहात म्हणून काय वर्ग आहे. मग सर्वांची जबाबदारी काय तयार होते, की एकाने सर्वांसाठी आणि सर्वांनी त्या एकासाठी, ऑल फॉर वन वन फॉर ऑल. जेव्हा तुम्ही या वृत्तीमधनं तुमच्या क्लासमध्ये राहाल, तुझा क्लास बुडाला ना काही हरकत नाही, आम्ही आहोत ना, काय झालं ते सगळं सांगतो ना तुला. फार्मसिस्ट व्हायचं आहे ना, अरे हां तुला बी फार्मसीला ऍडमिशन घ्यावं लागेल, डी फार्मसीला ऍडमिशन घ्यावं लागेल, माझा तो ओळखीचा आहे, कसे घेतात काय करतात सगळी प्रोसेस मी काय करतो सांगतो ना तुला, किंवा मी तुला घेऊन चालतो ना त्याच्याकडं. मग चॉईस कोणाची आहे, गड्ड्यात जायचं का इकडं जायचं, चॉईस कोणाची आहे, राईट? बा आता हे सगळं कुणाला व्हायचंय नक्की? मग याच्यासाठी जे काही करावं लागेल ते कुणाला, सर काही करतील? अजिबात काहीच करणार नाही. आई काय करेल? अजिबात काहीच करणार. वडील काय करतील? अजिबात काहीच करणार नाही. मग हे बनण्याची जबाबदारी कुणाची आहे? मग त्यासाठी जे काही करावं लागेल ते कुणाला? जंटलमॅन प्रॉमिस, लबाड विबाड नाही ना? मी नाही म्हणत बरं बाबा, कारण मला दोनच जात आहे आणि पढायला पण काही संधी नाही आहे. ओके, मग आता हे बनण्यासाठी काय अडचण येते ती काय करूया आपण आता पाहणार आहोत, आणि त्यावरचे मार्ग पण आपण इथं काय करणार आहोत शोधणार आहोत. तर बघा, इयत्ता 10वीमध्ये असताना मला पण वाटत होतं की मला किती मार्क मिळाले पाहिजे, 84 मार्क मिळाले पाहिजे. तसं तुमचं इयत्ता 9वीचं मार्कशीट सर्वांना मिळालंय, येस आर नो? येस. मग मार्कशीटवर जो मार्क आणि तुमच्या मनातले मार्क यामध्ये काय फरक होता? मनातले मार्क जास्त होते आणि मार्कशीटवर जे मार्क, असंच घडलं का वेगळं घडलं? असंच घडलं. मग याचा अर्थ काय होतो, आम्हाला काय व्हायचंय, आणि हे होण्यासाठी जे काही मार्क तुम्हाला लागणार आहेत, मित्रांनो तुम्ही इथं 98 मार्क मिळवले पाहिजे, 99 मिळवले पाहिजे, बोर्डात टॉप आले पाहिजे, सायंटिस्ट बनले पाहिजे, सीए बनले पाहिजे, यासाठी मी इथं आलेलो नाही. तर तुम्हाला जे बनायचंय तुमच्या आयुष्यासाठी, ज्या आयुष्यावर तुम्ही प्रेम करता, तो बनण्यासाठी जितके मार्क तुम्हाला लागणार आहे ते मार्क कमीत कमी तुम्हाला पडावे, आणि त्यामध्ये कुठं अडचणी येत असल्या त्यामधनं तुम्ही बाहेर पडावे म्हणून मी इथं आलेलो आहे. तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल त्याच्या अकॉर्डिंगली किती मार्क आहेत ते तुम्हाला मिळाले पाहिजे, सीए व्हायचं असेल त्याला अकॉर्डिंगली मार्क काय पाहिजे, आय एस आय एफ एस व्हायचं असेल त्याच्या अकॉर्डिंग मार्क मिळाले पाहिजे, सुतार व्हायचं असेल, आयटीआयला कार्पेंटरला जर ऍडमिशन पाहिजे असेल तर तिथे किती मार्क लागतात, तेवढे मार्क मला मिळाले पाहिजे. मग मी 80 मार्क मिळाले पाहिजे अशी गरज आहे का, 95 मिळाले पाहिजे गरज आहे का? नाही. मला जे बनायचंय ते बनण्यासाठी मला किती मार्क पाहिजे? जर सगळे इथे डॉक्टर झाले तर धंदा चालेल का, सगळे सुतार झाले तर जमेल का? नाही. त्यामुळे या वर्गामध्ये बसलेले एवढे सगळे लोक आहेत. आता हे कसं असतं ते तुम्हाला समतो समजून, तुम्ही घरात बसल्या बसल्या आरामामध्ये पोळीचे 2 घास खातात आरामात का? कारण या समाजाचे किती हात राबलेले आहे ते पोळी तुम्हाला मिळावी म्हणून. किती? मी सुरुवात करतो, तुम्ही मोजा, बरोबर आहे? 2 घास तुम्हाला घरात बसल्या बसल्या आरामात मिळावे पोळीचे म्हणून किती हात राबले आहेत हे मी आता सुरुवात करतो, तुम्ही मोजायला सुरुवात करायची.
बरोबर. ज्या शेतामध्ये गहू पेरला गेला तो गहू तिथं यावा आणि तो पेरला जावा किती हात लागले माहितीये का? नाही. त्या गव्हाला जे पाणी दिलं गेलं त्यासाठी जे इलेक्ट्रिसिटी लागली ती इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊन तिथपर्यंत यावी म्हणून किती हात राबले माहितीये का? नाही. त्या ट्रक मध्ये डिझेल भरलं जावं म्हणून ते डिझेल तिथपर्यंत यावं म्हणून किती हात लागले माहितीये का? नाही. ज्या परातीमध्ये तुम्ही कणिक भिजवता ती परात तयार करण्यासाठी किती हात लागले माहितीये का? नाही. ज्या पाण्याने तुमची कणिक भिजवली जाते ते पाणी तुमच्या घरापर्यंत यावं किती हात लागले माहितीये का? हो बापरे, बोलू अजून. तर या समाजाचे असंख्य हात जेव्हा रापतात तेव्हा मला माझ्या घरात आरामात बसून दोन घास पोळीचे खाता येतात किंवा शर्ट घालता येतो किंवा चष्मा घालता येतो. जरा समाजाचे हात नाही राबले तर मला हे मिळेल का? नाही मिळणार. याचा अर्थ काय होतो की मनुष्य जन्मात जर मी आलेलो आहे तर मला पण काहीतरी कर्म करावं लागेल. कोणीतरी वायरमनचा रोल करताय, कोणीतरी ड्रायव्हरचा रोल करताय, कोणीतरी शेतकऱ्याचा रोल करताय, कोणीतरी मोटर दुरुस्तीचा रोल करताय, हे सगळे जण त्यांचे त्यांचे रोल करताय म्हणून गहू तयार होऊन पोळी मी खाऊ शकतोय. मग तसं यामध्ये मला पण कुठेतरी काहीतरी करावं लागेल आणि ते या पद्धतीने. आणि जर हे कर्म मी नाही केलं, मी जर कर्म दरिद्री झालो तर मी अर्थ दरिद्री होईल आणि अर्थ दरिद्री झाला समाज मला मान देणार नाही. मनातले मार्क काय होते? जास्त. प्रत्यक्षातले मार्क काय होते? कमी. मी जेव्हा दहावीत होतो मला वाटत होतं मला 84 मार्क मिळाले पाहिजे, मला किती मिळाले? 74. मी 84 मार्कापर्यंत पोहोचू शकलो नाही कारण तिथं मध्ये काहीतरी होतं. आणि ते काय होतं की ज्यामुळं मला 84 मार्क मिळाले? नाही. दोन डोळे प्रत्येकाला, दोन कान प्रत्येकाला, एक बेजा, डोकं, पाय आहे का नाही आहे? मग त्याला जे करायचं असतं ते जो करणारा असतो त्याला पण या सगळ्या गोष्टी कदाचित एखादा ॲटम कमी असू शकतो, बरोबर आहे? तर तरी पण तो काय करतो? करतो. मग माझं जर सर्व आहे तर मला जे पाहिजे ते मी करू शकेल का? नाही करू शकणार आहे. करू शकणार आहे. मग मी त्या मार्कांपर्यंत पोहोचू शकलो नाही कारण हे जेव्हा मी स्वतःला मी प्रश्न विचारला तर मी काय करायचो मित्रांनो माहितीये का? जेव्हा माझ्याही मनाची बेटा अभ्यासाला बैस मी काय करायचो की आईचे डोळे आणि माझे डोळे याच्यामध्ये काय करायचं? पुस्तक पकडायचं आणि पुस्तकाच्या मागे काय? म्हणजे झोप आळस आणि कंटाळा. झोप आळस कंटाळा. तुमच्या मनातली मार्ग तुम्हाला मिळाली नाही काय कारण होतं ना? असं तिथं काय होतं की त्याच्यामुळे मार्क मिळाले नाही? किंवा असं तिथं काय पाहिजे होतं की त्याच्यामुळे तुम्हाला मार्क मिळू शकले असते? याचं काय करायचं? स्वतःला प्रश्न विचारायचा आहे. मग आता ह्यासाठी अगदी सोपं सांगतो की जेव्हा जेव्हा अभ्यास हा प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर येतो की मला आता अभ्यास करायचा आहे ना, त्या क्षणाला तुमच्या मनामध्ये काय येतं की अभ्यास सोडून तुम्हाला काय करावं असं वाटतं? सहभाग घेऊ. कोणी म्हटलंय? न घेणारे कोण आहेत? लबाड. मग अभ्यास हा जसा डोळ्यासमोर येतं तसा अभ्यास सोडून तुम्हाला काय करावं असं वाटतं? किती जणांना नाचावं असं वाटतं? नाचणे. किती जणांचं डोकं दुखतं? राईट, डोकं दुखणे, नाचणे. फटाफट लिहिले बेटा, डोकं दुखणे. ते नंबर बिंबर नको टाकू, डोकं दुखणे. हा, किती जणांना भूक लागते? भूक लागणे. कोणाला मोबाईल खेळायचा वाटतो? मोबाईल पबजी. बापजी बापजी पबजी पबजी राईट. हा, कम्प्युटर गेम राईट. कम्प्युटर गेम. किती जणांना फिरायला जावं असं वाटतं? फिरणे. किती जणांना गप्पा मारायच्या वाटत? गप्पा. आणखी किती जणांना टाइमपास करायचा वाटतो? पण टाइमपास मध्ये टक 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 सगळं जे बोलता येत नाही ते टाइमपास. किती जणांना आवडीचा चेहरा दिसतो पुस्तक उघडता बरोबर? हसले म्हणजे का बोल राईट. आवडीचा चेहरा. अजून अशा काही गोष्टी असतील की ज्या तुम्हाला वाटत असतील ज्या बोललाय बोलायच्या नाहीयेत तर त्या काय करायच्या? तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणून ठेवायच्या आहेत. सांगू नका पाहिजे तर, बरोबर आहे? नाही तर खड्डा आपलं तयार असतं बाहेर.
आता गंमत काय असते मित्रांनो ते सांगतो का बोलायचं असतंय. समजा मला काही आजार झालाय आणि आपल्या शहरातले मान्यवर डॉक्टर आहेत, गोल्ड मेडलिस्ट आहेत, अत्यंत हुशार डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे मी गेलो. डॉक्टर काहीतरी बोलावं लागेल. मग हे जर तुम्ही नाही बोललो मी काय करू शकेल. हॅलो. आणि संधी कशी असते माहिती आहे का? आता आणि आता नाही घेतली तर ती काय करते, अशी उलटी उभी असते आणि धावण्याच्या पोझिशनला असते. आणि जसं तुम्ही घ्यायला लागतं ती काय करते, धावायला लागते. आणि तुम्ही जर तिला जंप मारून पकडण्याचा प्रयत्न केला तर तिला केस नसतं, टकली असते, पळून जाते. यापूर्वी तुमच्याशी असं कोणी बोललं होतं का? खरं सांगायचं कोणी बोललो होतं? आणि फायद्याचं आहे का? मग ही संधी केव्हा आहे? मग केव्हा घ्यायची आहे? कारण केव्हा सांगायचे? आजार केव्हा सांगायचा आहे? उपचार पण केव्हा शक्य आहे? आणि हे जीवन पण कोणाला शक्य आहे? माझ्या बापाचं काही जाईल का? माझं पण जाणार नाही, माझ्या बापाचं पण जाणार नाही, तुमच्या बापाचं पण जाणार नाही. आयुष्य कोणाचं नुकसान आहे? पैसे कमवले तुमच्या बापाला द्याल का, मला द्याल का? अजिबात नाही, कोणीच नाही देत. नाही बायको घेऊन कोण पळून देईल, नवरा घेऊन कोण पळून देईल, कशाला पाहिजे घरामध्ये सोपाशेट, राईट? हा अजून काय करावं असं वाटतं अभ्यास सोडून? किती झालं ना? ओके आता तुम्ही हुशार आहात, तरी आता मी काय करतो वेगळ्या पद्धतीने आपण शोधू आता काढू. तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो, तुमच्या सारख्या 40,000 जास्त विद्यार्थ्यांबरोबर मी संवाद साधलेला आहे. तर जेव्हा जेव्हा माझ्या मनासारखं घडत नाही तेव्हा तेव्हा आतमध्ये काहीतरी तयार होतं. होतं का होत नाही? नक्की ना. डुकराच्या कधी पाहिलंय का असं? बैलाच्या कधी पाहिलंय का? नेव्हर. ते कोणामध्ये होतं? माणसामध्ये, राईट? मग तो क्षण आठवायचा येतात नववीचा, ज्या क्षणाला मार्कशीट तुमच्या हातामध्ये पडली आणि त्या क्षणाला मार्क मनासारखे होते का? नाही. मग इथं काहीतरी तयार झाला. काय तयार झालं ते? काय तयार झाला? तो क्षण आठवायचा आहे. किती जणांना दुःख वाटलं? राईट, दुःख. फटाफट लिहा बेटा, दुःख. किती जण नाराज झाले? राईट, नाराज. किती जणांना संताप आला? संताप. नाराज, संताप. किती जणांना चीड आली? राईट, चीड. चीड. किती जण निराश झाले? राईट, निराश. किती जणांना वैताग आला? वैताग. किती जणांनी स्वतःला दोष दिले? स्वतःला दोष, स्वतःला दोष. किती जणांनी इतरांना दोष दिला? राईट, इतरांना दोष. हा तो एकटा नाही, मी पण तसाच आहे, तुम्ही पण तसेच आहे, जेवढे असले तेवढे सगळे तसेच आहे. फक्त तो बोलतोय आणि तो जर बोलणार नाही तर तुम्हाला काही मिळणार नाही. तर मग आपला खड्डा आहेस ना. तुम्ही असल्या तर तुम्ही त्याला असले, दुसरं कोणी बोलेल का? नाही. आणि कदाचित दुसरा जे बोलणार असेल ते तुम्हाला लागू असेल, मग आजार कोणाचा थांबून देईल? चॉईस तुमची आहे मित्रांनो. वन फॉर ऑल, ऑल फॉर वन. राईट. इतरांना दोष, स्वतःला दोष, वैताग्रह, चीड, संतापणारा, दुःख. भीती किती जणांना वाटली? भीती. अजून याच्या व्यतिरिक्त काय वाटलं? काहीच वाटलं नाही असं कोण आहे? काहीच नाही वाटलं. कधीच नाही वाटत. ओके, शाबास. आईला कधी कधी सांगतो का आवडीचे पदार्थ बनवायला? सांगतो का नाही सांगत? मग आईने जर तू सांगितलं ना, आईने नाही बनवलं तर काय होत? मनासारखं झालं नाही तर काय झालंय? चीड आली आहे. आणि मार्क जेव्हा मनासारखे नाही मिळाले तेव्हा काय झालं? काहीच नाही झालं. काहीतरी कधी समजू शकता, राईट? ओके, आलं लक्ष. मार्क जर कमी मिळाले तुम्हाला मनासारखे होते का? नाही. का होते? जोरात बोलू रे. मनासारखे होते. किती मार्क होते? 80. किती पाहिजे होते? बर, काय बना काय काय बनायचंय तुला? फार्मासिस्ट. फार्मासिस्ट. फार्मासिस्ट बनण्यासाठी 80 मार्कात बनवू शकतो का?
म्हणजे याचा अर्थ मनासारखं आहे का? नाही. मग मनासारखं नाहीये तर आतमध्ये काय तयार होतंय? ओपनली बात करणे का बेटा, फटाफट. का तू आणि मी काही वेगळा आहे का? नाही. संताप तुला पण येईल आणि मला पण. तीव्रता फक्त काय असेल? कमी जास्त असणार आहे. बरोबर आहे. ओके. तर आता तुम्हाला आरसा दाखवतो. आपण रोज आरसा बघतो. बरोबर आहे. सकाळ झाली का? आरसा रोज पाहतो. माझा काय गमत आहे ती पा. आज आरसा आपण खरा आरसा बघणार आहोत. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही लहानपणी मामाच्या घरी मावशीच्या घरी गेलात का नाही गेलात? गेला. मी पण तुमच्या लहान असताना तिसरी दुसरी तिसरीत असताना मामाच्या घरी जायचो. आणि तिथे काय घडायचं सर माहितीये? तिथे शेजारी गृहस्थ राहायचे. ते काय म्हणायचे? ए बेटा इकडे 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 इकडे. आणि मी काय करायचो? दूर दूर धावत त्यांच्याकडे जायचो. का जायचो माहितीये का? की मला कळायचं की तिथं बिबळ्याचे पापड आणि भैमुंगाच्या शेंगा आपल्याला काय होईल खायला मिळतील. म्हणून मी आशेने काय करायचो? त्यांच्याकडे धावत पळत जायचो. आणि तिथं पोहोचल्यानंतर काय घडायचं मित्रांनो माहितीये का? तो माणूस काय करायचा? असा गाल पकडायचा. बा गाल पकडायचा तर पकडायचा. आणखी काय करायचा? लागेल बा. असे मुंडे हलवायचा तर हलवायचा. आणखी वरून काय विचारायचं माहितीये का? अरे बेटा मोठा झाल्यावर तू कोण होणार आहे? मग मित्रांनो, तुमच्याबरोबर कदाचित असं घडलं असण्याची शक्यता आहे. मग समाज आपल्याशी असं का वागतो माहितीये का मित्रांनो? तर लक्षात घ्या, जी व्यक्ती तुमचा गाल पकडते आणि जी व्यक्ती तुम्हाला विचारते की मोठं झाल्यावर तू काय बनणार आहे, तर काय गंमत असते? जी व्यक्ती तुम्हाला विचारते आहे ती व्यक्ती त्याच्या आयुष्यातले त्याच्या वयाच्या 25 वर्षापासून त्याच्या वयाच्या 80 वर्षापर्यंत 55 वर्षाचं आयुष्य ती व्यक्ती जगत असते. आणि त्या आयुष्यात जगत असताना त्याला लागत असणारा पैसा त्याला उपलब्ध होत नाही किंवा त्याला जे बनायचं असतं ते तो बनू शकलेला नसतो. आणि तो तुम्ही बनावं, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही यशस्वी उभं राहावं हे त्याला तुम्हाला सांगायचं असतं. आणि त्याला हे सांगायचं असतं की बेटा या क्षणापासून तू विचार कर की तुझ्या आयुष्यासाठी तुला काहीतरी बनायचं आहे आणि ते बनण्यासाठी तुम्ही प्रेरित व्हावं. म्हणून तो माणूस काय करतो? तुमचा गाल पकडतो, तुम्ही विसरून जाऊ नये म्हणून मुंडी पण हलवतो आणि वरून तुम्हाला चॉकलेट किंवा काहीतरी खायला पण. म्हणून समाज आपल्याशी या पद्धतीने वागत असतो. म्हणून आपण हे करायचं असतं. मला ना वकील व्हायचं आहे, मला ना इन्स्पेक्टर व्हायचं आहे. बरोबर. मग हे काय झालं? माझा बुरखा वरचा चेहरा. आणि हा चेहरा जेव्हा मी काढला, आतमध्ये मी कसा आहे? हा माझा चेहरा आहे. मला हे बनायचं आहे आणि आतमध्ये मी कसा आहे? असा जर मी आतमध्ये असेल असं बनता येईल का हो? नो वॉट. मग सर्वात पहिला नंबर कोणाचा आहे? माझा. तुम्ही एकटे तसे आहात का? नाही. मी पण तुमच्यामध्ये पहिल्यांदाच आहे. बरोबर. मग असा जर मी आतमध्ये असेल, मग विवेकानंद असू दे कारण की जगातलं कुठलं काही असू दे, बनता येईल का? नाही बनता येणार. कारभारी काय करायचं आता? क्या करणे काय? अभि काय मार्ग काढशील? कसा? यातनं बाहेर निघण्यासाठी काय करता येईल? तर सर्वप्रथम आधी स्वीकारलं पाहिजे. यामधला एकही गोष्ट नाही असा एखादा प्राणी आहे का? कारभारी कोणी आहे का हो? पाहावर इकडे तिकडे. यामधली एकही गोष्ट नाही असा कोणी आहे का? कोणीच नाही. प्रत्येकामध्ये सर्व नाही तो एक दोन प्रत्येकामध्ये प्रत्येकामध्ये आहे. राईट. मग पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला? की स्वतःला स्वीकारायचं आहे की यामध्ये मी कुठं बसतो ना, मी कसा आहे ना, हे काय करायचं आहे? स्वीकारायचं आहे. जसं माझ्यासाठी जर म्हणाल तर मी एक नंबरचा आळशी, कंटाळा, झोपाळू प्राणी आणि गटाळा. बरोबर. पाणी पिल तर अंगावर सांडेल किंवा जेवण घराला बसेल तर अंगावरती गाळेल. गताळेपणा केल्याशिवाय माझं जेवण होत नाही. आणि तिघं गोष्टी माझ्यामध्ये भरभरून आहेत. असा कोण आहे? मी आहे. हे काय करायला लागेल? तुम्हाला प्रत्येकाला स्वीकारायचं आहे. तुम्ही जे कोणी आहात, जसे कोणी आहात,
तर जेव्हा तुम्ही हे स्वीकारलं तेव्हा काय झालं, आपला स्वतःचा विरोध काय झाला, कमी झाला. कसा? की आता मी जर तुम्हाला एकदा सांगून टाकलं की मी दताळा आहे, मग पाणी पिताना कितीही पाणी पडलं तर मला लपवायची गरज आहे का? आणि तुम्हाला हसायची पण गरज आहे का? नाही. कारण तुम्हाला माहिती आहे मी दताळा, आणि मी तर सांगितलेलंच आहे की मी दताळा. विरोध राहिला का? नाही. आणि तुम्हाला सांगितलं मी आळशी आहे, आळशी आहे. बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय होतो की जेव्हा तुम्ही जसे आहात तसं तुम्ही जेव्हा स्वतःला स्वीकारतात तेव्हा ते लपवण्यासाठी लागणारी ताकद काय होते, तुमची वाचते. आणि तुमचं डोकं त्याच्या मागे जे अटकलेलं असतं ते काय होतं, फ्री होतं. ताकद वाचली, डोक्याचं एंगेज असणं वाचलं, मग डोकं आणि ती ताकद तुम्हाला सकारात्मक दिशेने वापरता येते. मग सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची, स्वीकारायचं जसे तुम्ही आहात. बरोबर आहे. राईट. मग आता हत्ती आपण कधी पाहिलेलं नाही, आणि एका अंधाऱ्या रूम मध्ये हत्ती उभा केलेला आहे, आणि आपल्याला विचारलं की हत्ती कसा आहे, मग आपण काय करणार, तिथं जाणार? ज्याच्या आधी सोंड लागेल तो म्हणेल सोंडीसारखा, ज्याच्या आधी पाय लागेल तो म्हणेल पायासारखा, ज्याच्या आधी शेपूट लागेल तो म्हणेल शेपटासारखा. पण तिथं कोणीतरी आलंय संदीप सर सारखे, बरोबर. त्यांनी काय केलं, ए थांबा रे, आता हत्ती दाखवतो. त्यांनी काय केलं, एक लाईट लावला. लाईट लावताबरोबर काय झालं, पूर्ण हत्ती दिसला. बरोबर आहे. पण आपण लाईट लावला होता का? नाही. मग तसं आता याच्यावरती आपण काय करूया, लाईट लाव. लाईट लावताबरोबर काय होईल, या सगळ्या गोष्टी आपल्या समोर अशा उघडकीस येतील, आणि आपल्याला डायरेक्ट कळेल की अरे यातनं कसं बाहेर पडता येईल ना आपल्याला. बरोबर आहे. मग आता पहिल्यापासून सुरू करू. झोप. तुम्हाला प्रचंड झोप येते, आणि त्या एका क्षणाला तुम्हाला कळतं की घरामध्ये चोर घुसलाय. किंवा तुम्हाला प्रचंड झोप येते, आवडीचं गाणं ऐकू येतं, किंवा आवडीची मूवी लागली, किंवा आवडीची सिरियल लागली, किंवा आवडीचा व्यक्ती आलेला आहे. झोप लागते का? म्हणजे मला अभ्यास करताना झोप येते, काय झालं माझं, नाटक झालं. काय झालं, नाटक. याचा अर्थ झोपू नये असा आहे का? नाही. बायोलॉजिकल स्लीप जेवढी लागणार आहे, 5 तास 7 तास जी काही असेल ती तुम्हाला घ्यायचीच आहे, पण जास्तीचं झोपायचं नाही आहे. आणि जेव्हा मी जास्तीचं झोपतो तेव्हा काय झालं, अभ्यास टाळण्यासाठीची माझी काय झाली, नाटक झाले. राईट. आळस आणि कंटाळा. रस्त्याने तुम्ही चालला हायवेवरनं, हायवेच्या सेंटरला आला आहात, आणि समोरनं एक ट्रक येते जोरामध्ये, आळशी आहे वन, कंटाळा पण आलाय, ये मार. घडेल का? नाही. काय होईल, कुठे गेलं, नाटकच आहेत ना. आणि हा नाटकी तर मी आहे पहिल्यांदा, म्हणून मला जे पाहिजे होतं ते मी मिळवू शकलो नाही, म्हणून फक्त डिप्लोमा करून मला गुपचूप बसावं लागलं, मी डिग्री करू शकलो नाही, असं मी होतो मॉरन. राईट. आणि कळालं की मी कसा आहे, असा आहे. आता आता कसं करायचं ते पण पुढे सांगतो, आपण पहिले लाईन पूर्ण करू. मजेशीर आहे असं कदाचित तुम्ही यापूर्वी कधी ऐकलेलं नसेल. राईट. हां. नाचणे. अभ्यास सोडून नाचावं असं वाटणं काही चुकीचं आहे गाव? नाही. नाचायचं पण आहे, गाणे पण म्हणायचे आहे, जेवण पण करायचं आहे, पण माझं डिक्लेरेशन काय आहे, हा शब्द कुणाचा आहे, कुणासाठी दिलेला आहे, आणि तो पूर्ण व्हावा म्हणून मी आता काय केलं पाहिजे. जर तो शब्द पूर्ण व्हावा म्हणून आता जर मला नाचायचं असेल तर मी काय करेल, नाचेल. जर मला डान्सर व्हायचं असेल, सिंगर व्हायचं असेल, मी गाणे रियाज करेल ना. डान्सर व्हायचं असेल तर मी रोजच नाचेल ना, 4-4, 5-5 तास. पण याचा अर्थ तुम्ही नाचू नये, गाणं म्हणू नये असं आहे का? नाही. पण तो किती वेळ म्हटला पाहिजे, किती वेळ नाचलं पाहिजे, किती वेळ गाणे ऐकले पाहिजे, किती वेळ टीव्ही पाहिला पाहिजे, हे कोण ठरवेल आणि कशानुसार? जे तुम्हाला बनायचंय. जर तुम्हाला हे बनायचं आणि तुम्ही जास्तीत जास्त वेळ जर त्या गाण्यांमध्ये घालवला, कोणाच्या बापाचं काही बिघडेल का? नाही. मायबाप तुमच्या मागे 24 तास फिरू शकता का? हॅलो, फिरू शकता? बंधनं टाकू शकता? कारण बापा एक पाऊल असतो, तर आम्ही किती पाऊल असतो? आई वडील काहीच करू शकत नाही, शिक्षक काहीच करू शकत नाही,
पण आयुष्य तुमचं एक घडायचं, तुम्हाला तुमची घडवणूक तुमच्या हातामध्ये. मग किती वेळ नाचायचं, किती वेळ गाणे म्हणायचे हे कोणी ठरवायचंय? आता भूक लागणं पण चुकीचं आहे का? नाही. पण भीतीपोटी लागलेली भूक मला नाही करायचं ना रे, बरोबर आहे. मग नाही करायचं तर हे पण नको म्हणू ना. आणि असंही आपण पाहिलेलं आहे, काही जरी नाही केलं मंदिराबाहेर बसलं तरी आयुष्य. भिकाराला पण बायको तर बाईला पण तुझा नवरा, काय अडचण आहे? कशाला शिकायचं? जरुरी नाही, अजिबात शिकलं पाहिजे असं गरज नाही. जीवन असंही जगता येणार आहे. नाही काही केलं सिग्नल वरती फडकं घेऊन उभे राहिले तरी पण जीवन जगता येणार आहे. पण आयुष्य माझं जगायचं, मला कसं जगायचं मी ठरवेल. मग गाणे म्हणून जगायचं, कारण आपण पाहिलं जीवनाला काही अर्थ आहे का? नाही. अर्थ कुणाला द्यायचा आहे? मला. आयुष्य माझं आहे, कारभारीचं आयुष्य कारभारीचं आहे. कारभारी त्या जीवनाला अर्थ देईल की त्या जीवनामध्ये काय भरलं पाहिजे, त्याला कवी म्हटलं पाहिजे, ऍक्टर म्हटलं पाहिजे, सिंगर म्हटलं पाहिजे, सीए म्हटलं पाहिजे, काय म्हटलं पाहिजे, हा अर्थ कोण देईल? कारभारी देईल. आणि तो अर्थ भरून घेण्यासाठी या डोक्यात काय काय भरावं लागेल हे पण कोण ठरवेल? कारभारी ठरेल. मित्रांनो, जसं कॉम्प्युटर आपण दुकानात विकत आणतो, त्याला जर आपण लावलं फक्त चालू होईल बंद होईल काही काम करेल का? नाही. कारण त्यामध्ये कुठलंही सॉफ्टवेअर नाही. कॉम्प्युटर आणलेलं आहे, सुरू होतं बंद होतं, कुठलाही मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट नाही. फक्त ते चालू बंद होईल, दुसरं काहीच करणार नाही. आणि तुम्हाला जर कॉम्प्युटरकडनं काही काम करून घ्यायचं असेल तर अकॉर्डिंग टू दॅट ते सॉफ्टवेअर तुम्हाला काय करावं लागतील? अपलोड करावे लागतील. आणि तुम्ही जे सॉफ्टवेअर अपलोड कराल त्याप्रमाणेच ते कॉम्प्युटर काम करेल. गाण्याचं सॉफ्टवेअर असेल तर मूव्ही दाखवेल का? नाही. मुव्हीचं सॉफ्टवेअर असेल अकाउंट करेल का? नाही. अकाउंटचं सॉफ्टवेअर टाकलं असेल आणि ऑटोकार चालवायला चालेल का? नाही. तुम्हाला जे त्या कॉम्प्युटरकडनं आउटकम पाहिजे असेल त्याचं सॉफ्टवेअर तुम्हाला काय करावं लागेल? त्यामध्ये अपलोड करावं लागेल. ज्या क्षणाला माझा जन्म झाला मित्रांनो, त्यावेळेस हे कॉम्प्युटर आलेलं आहे, यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट नाही आहे, यात काही भरलेलं पण नाही आहे. आणि ते कुठलं सॉफ्टवेअर यामध्ये अपलोड केले पाहिजे आणि कुठला अँटीव्हायरस लावणार पाहिजे हे मला ठरवायचं आहे. इकडचे अँटीव्हायरस लावायचे, इकडचं सॉफ्टवेअर अपलोड करायचं आहे. आणि जे सॉफ्टवेअर तुम्ही अपलोड कराल तुमचं हे कॉम्प्युटर त्याप्रमाणे काय करेल? मग मला वर्गामध्ये बसून आगाऊपणा करायचं, सॉफ्टवेअर अपलोड करायचं आहे, कर ना बाबा. क्लास सोडून कट्टर लावून बसायचं, सॉफ्टवेअर अपलोड करायचं आहे, कर ना बाबा. टाइमपासचं सॉफ्टवेअर अपलोड करायचं, कर ना. पबजी खेळायचं सॉफ्टवेअर अपलोड करायचं, कर ना. कुठलंही करू शकता मित्रांनो. टीव्हीचं जे रिमोट कंट्रोल असतं ते तुमच्या हातात असतं आणि म्हणून तुम्ही टीव्ही चालू करू शकता, बंद करू शकता, चॅनल बदलू शकता, आवाज कमी जास्ती करू शकता, ऑन ऑफ करू शकता. का? तर रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात आहे? आणि तुमच्या आयुष्याचं रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात आहे? खोटं बोलता, हे इकडे आहे. तुम्हाला काय पाहिजे, कोणतं कोणतं चॅनल पाहिजे, हे चॅनल पाहिजे तुमच्या टीव्हीवरती, हे पण कोणी सांगितलंय? आणि तुम्ही कसे वागताय, म्हणजेच तुमचं रिमोट कंट्रोल इकडे असायला पाहिजे, कुठं आहे? तुम्ही कोणते बटन दाबले पाहिजे, हे तुमची तुम्ही कोणते बटन दाबताय? स्वतःचा रिमोट कोणाच्या हातात घ्यायचा आहे? आणि केव्हा? Can we celebrate that? त्यानंतर आता यातून बाहेर पडण्यासाठी, चल बेटा लाईन मार. आता इकडची बाजू, शिवाजी राजे ऐकलेत का इतिहासात? झाशीची राणी ऐकली का? नेपोलियन ऐकलंय का? करंटली नरेंद्र मोदी ऐकलंय का? राहुल गांधी ऐकलंय का? राईट. मग आता कुठली व्यक्ती असो आपल्या आजूबाजूची जी यशस्वी आहे असं आपल्याला वाटतं, कुठली व्यक्ती घ्या, तुमच्या आजूबाजूची कुठली व्यक्ती घ्या जी व्यक्ती यशस्वी आहे असं तुम्हाला वाटतं, तर त्या व्यक्तीमध्ये ते यशस्वी व्हावी म्हणून असा कुठला गुण आहे की त्या गुणामुळे ते यशस्वी झालेत? शिवाजीराजांमध्ये काय गुण होता? दूरदृष्टी होती का? लिपटापट दूरदृष्टी. एकाग्रता होती का? येसा नो?
एकाग्रता, दूरदृष्टी, चुकू दे लिह फटाफट, एकाग्रता, सातत्य, परफेक्ट, दूरदृष्टी, सातत्य, एकाग्रता. झाशीच्या राणीत काय होत? धाडस, शौर्य, धाडस, धाडस, शौर्य, दृढ निश्चय, बर्निंग डिझायर, दृढ निश्चय. दृढ निश्चय. नरेंद्र मोदींकडे काय दिसत? जुनून दिसत का? जुनून, वेडेपणा, ध्येय वेडेपणा, राईट, जुनून, जुनून. अजून काय दिसत? क्षमता ही प्रत्येकामध्ये असते, फक्त ती वापरायची का नाही वापरायची. प्रत्येक जणात ॲबिलिटी, डिसॅबिलिटी, किंवा जेव्हा तुमचं मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट असेल तेव्हा डिसॅबिलिटी, किंवा पायनीने मी सांगतो घडचढ, तरी पण तो माणूस नकली पायला इसन एव्हरेस्ट पण सर करतो. त्याच्यामुळे ॲबिलिटी हा विषय नाही. प्रत्येक माणूस एबल आहे जन्मता. परमेश्वराने कोणाला काहीच कमी दिलेलं नाही, आणि जरी दिलेलं असेल तर त्याला तितकी बुद्धी जास्तीची दिलेली आहे. की तंगडं नसलं तरी नकली तंगडी लायसन एव्हरेस्ट सर करणारे पण या जगामध्ये आहेत. पाय नाही म्हणून आपण चार मधले चढायचे म्हटले विवेकानंदसाठी तर आपली जिवारत आहे. आणि असे पण लोक आहे की पाय नसताना नकली पाय लावून एव्हरेस्ट चढतात. त्यामुळे ॲबिलिटी, चांगला प्रश्न विचारला, ॲबिलिटी ही प्रत्येक माणसामध्ये जन्मता भरभरून दिलेली आहे परमेश्वराने. मला सांगा, कुणाच्या घरामध्ये पैलवान जन्मला असं कधी ऐकलंय का? ऐकलंय. मग तो पैलवान कसा झाला? त्याला रोज काय करावं लागलं? व्यायाम करावा लागला. आणि तो जर मी पण केला असता तर मी पण पैलवान राहिलो असतो. ॲबिलिटी माझ्यात पण आहे, पण माझी, मला ते करायचं आहे का? एव्हरेस्ट सर करायचं आहे का? तेवढी लागली आहे का खाली जोरात ती आग? राईट. तो बर्निंग डिझायर आहे का? यस. ओके. अजून काय गुण दिसतात? फटाफट. जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी, प्रामाणिकता, प्रामाणिकता, अजून नम्रता, नम्रता, नेतृत्व, विल पॉवर, इच्छाशक्ती, इच्छाशक्ती, ली रे फटाफट, इच्छाशक्ती, सन्मान, रिस्पेक्ट. रिस्पेक्ट मध्ये स्वतःचा आत्मगौरव, सेल्फ इस्टीम ज्याला म्हटलं जातं, सेल्फ ट्रस्ट, स्वतःचा विश्वास, आत्मविश्वास, आत्मविश्वास, आत्मसन्मान, फटाफट फटाफट काय काय गुण दिसतात ना? आमच्या वेळेस, तुमच्या वेळेस तर नाही, पण आम्ही जेव्हा कॉलेजला होतो ना तेव्हा सिनेमा बदलला थिएटरमध्ये. की आम्ही 8-15 विद्यार्थी आम्ही पिक्चर पाहायला जायचो. आता तुमच्या काय मोबाईलवरती आताच पिक्चर आहे त्याच्यामुळे तुम्हाला गरज नाही पडत. आमच्या वेळेस तर नव्हतं. तिथे काय घडायचं माहिती आहे का? की ते पहिल्या दिवशी पहिला शो पाहायचा, बरोबर आहे, आणि प्रचंड गर्दी असायची. मग आमच्या 10-15 जणांमध्ये एक पठ्ठा असा असायचा की तो काय आणायचा? आंध्रे पैसे, आंध्रे पैसे, आंध्रे पैसे, आंध्रे पैसे घेतले. कारण तिच्या मायला आम्ही फक्त पाहतच राहायचे. ते धाडस आमच्यात होत का? मग ते धाडस, तो गुण त्याच्यामध्ये असल्यामुळे काय होत आहे? तिकीट तो. आणि ते माझ्यामध्ये नसल्यामुळे मला काय करावं लागतंय? राईट. मग आता मित्रांनो, या गोष्टीवरून एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचं असणं तुम्हाला कृती देत आणि तुमची कृती तुम्हाला रिझल्ट देत. ओके. अजून यामध्ये आपल्याला बरीचशी यादी वाढवता येऊ शकते. माझा पहा, प्रसन्नता, सहकार्यामध्ये मदत करण्याची वृत्ती, आपल्या लोकांना सोबत घेऊन चालणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणू? नेतृत्व. राईट, नेतृत्व लिहिलं ना आपण, नेतृत्व लिहि, नेतृत्व. प्र
प्रयत्न सातत्याने जी व्यक्ती एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करत असते त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? जिद्दी, जिद्द, चिकाटी. मित्रांनो, आपल्याला काय बघायचं? आतमधल्या गोष्टी. प्रयत्न कुठे आहेत? याच्या बाहेर आहेत. जिद्द कुठे आहे? याच्या आतमध्ये आहे. जबाबदारी कुठे आहे? याच्या आतमध्ये आहे. आपल्या आतमध्ये काय असायला पाहिजे हे काय करतोय आपण? शोधतोय. बरोबर प्रश्न आहे की प्रयत्न, पण प्रयत्न कुठे आहेत? याच्या बाहेर. पण ती गोष्ट सुटत नाही जिथपर्यंत मला मिळत नाही तिथपर्यंत मी काय करेल? प्रयत्नच करेल. असा आतमध्ये मी कसा असेल की माझे प्रयत्न करणं मी सोडणार नाही? तर तो कसा असेल? जिद्दी असेल, चिकटी असेल, राईट? जिद्द. ओके. तर आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो, त्या उदाहरणावर लक्ष द्या. तुमच्या मित्रांचा ग्रुप, आणि त्या ग्रुपमध्ये काय झालं? तू तू मी झाले. आणि तुम्हाला काय झालं? चीड आली, संताप आला. इतक्या दिवसाची कारभाराची आमची मित्रत्व काय नाही केलं ना त्याच्यासाठी, आणि असं म्हटलं मला तो. आणि त्या संतापात काय झालं? मी गेलो घरी, आणि जसं काय घरामध्ये पाऊल टाकलं ना, आई काय म्हणते रे बेटा, चहाच दूध संपलं रे, दूध घेऊन येणार आहे, असं आई म्हटली. आणि मी कसा आहे? संताप आलेला आहे, चीड आलेली आहे. अरे ताईला पाठव ना, मी दहावी मध्ये, तुला समजत नाही का? अभ्यास नाही केला तर तू दारोळे मारशील, मार्क नाही मिळाले तर तू बोंब मारतो, आणि मला टीव्ही पाहू देत नाही, काही करू देत नाही, आता मला दूध घ्यायला पाठवते का? समजत नाही का? ताईला सांग. तसं मुलींसाठी मित्र मंडळीमध्ये तू तू मी झाले, तू तू मी झाले, घरी गेलात, घरात पाऊल टाकतावर पप्पा अंधारे बेटा चहा बनवून दे ना, काय घडेल? बनणार नाही, थोडं उलट पाहू. कारवारीचं ना आमचं एकदम गडात गडा घाल, एकदम प्रसन्न, एकदम मूड. आणि त्या प्रसन्नतेमध्ये घरी गेलो, त्या उत्साहात, उत्साहामध्ये घरी गेलो, आणि आई म्हटली बेटा दूध घेऊन ये, काय घडेल? घेऊन येईल. इकडे मुलींमध्ये एकदम मस्त झाला, खुश, घरी गेला, पप्पा म्हटलं रे बेटा चहा करून दे, काय होईल? चहा पण कराल, भांडं पण धुवाल, ते जागा पण पुसाल, आणि भांडे त्याच्या त्याच्या जागेवर पण. मग आता या उदाहरणावरून एक गोष्ट लक्षात घ्या, घटना तीच आहे, घटना तीच आहे, पण एक वेळेस रिझल्ट मिळतो, एक वेळेस रिझल्ट मिळत नाही. मग आपल्याला जर हा रिझल्ट पाहिजे असेल, एक वेळा तुम्ही अशा, एक वेळा तुम्ही अशा आहात, तर तुम्ही इकडे असाल तर रिझल्ट मिळणार आहे, इकडे असाल तर काय होईल? चॉईस इज युअर. मग यामध्ये सगळे गुण असण्याची गरज आहे का? एक दोन भरपूर झालंय. मग आता पहा, उदाहरण असं, मी कसा आहे? असा आहे, आहे. काय केलं? स्वीकारला. स्वीकारून तो जाईल का? जाणार. आणि केव्हा जाईल ते? केव्हा जाईल? ही माझी वृत्ती केव्हा जाईल? 80 वर्ष. जिथपर्यंत जिवंत आहे मी असाच आहे, बदलणार नाही. मी असाच आहे, बदलणार नाही. हे केव्हा जाईल? 80 वर्ष तो झाल्यावरतीच जाईल. पण परमेश्वराने मला काय दिले? बुद्धी. बुद्धीचा वापर. काय केलं? मी असा आहे का? हो बाबा, वेलकम. आणि हे जे काही आहे ना, हे येणारच आहे. आणि जसं येईल तसं माणूस म्हणून मला कळेल की अरे आता आळस आला बरं, कंटाळा आला बरं, पकडायचं. आणि त्याला काय करायचं? इथं न जाता कुठं बस सोडता येणार आहे का? नाही. मेल्याशिवाय जाणार नाही. मग जर सोडता येणार नाही, ते जाणारच नाही, त्याच्यापेक्षा काय करतो बाप्पा? स्वीकारतो आणि कुठं ठेवतो? सोबत, बाजूला, इथं नाही. त्या आळसाला इथं नाही घुसू देणार, त्या रागाला इथं नाही घुसू देणार, त्या भीतीला इथं नाही घुसू देणार, त्या चिंतेला इथं नाही घुसू देणार, त्या वैतागाला इथं नाही घुसू देणार, त्या पबजीला इथं नाही घुसू देणार, त्या मोबाईलला इथं नाही घुसू देणार. स्वीकारेल आणि कुठे ठेवेल? दिसताना मला काय म्हटलं पाहिजे हे मला सांगायचंय का? आणि ते जर मला सांगायचंय तर माझा आळस कंटाळा कुठे ठेवावा लागेल?
आणि इथं काय आणावं लागेल ती जबाबदारी, ते नेतृत्व, ते सातत्य इथं आणावं लागेल. आणि ते आणून मी काय करतोय तुमच्या समोर उभा आहे. याचा अर्थ मी असा नाहीये का? आहे. मी कुठे ठेवलंय? बाजूला. तसं तुम्ही हे नाही, मला नाही वाटत आहे का पबजी खेळायचं किंवा मोबाईल चॅटिंग करायचं किंवा माझ्या गिरायकाचे कॉल घ्यायचं नाही वाटत आहे का? वाटत. पण ते जे सगळं वाटणार ते कुठं? आणि मला काय हवंय? तर मला हे हवंय की माझ्या जळगावच्या विद्यार्थ्यांना मला हे द्यायचंय आणि त्यांना देऊन मी कोण आहे. मी बाहेर दिसल्यानंतर मी तुमच्याशी बोलो का नको बोलो, मी दिसतावर काय घडेल? खटाखट मी कसा आहे काय होईल समोर येईल ना. तुमची इच्छा असो का मग ते मला हवंय का? हा मला जर ते हवंय तर हे कुठं ठेव? माझ्या व्यवसायामध्ये मी व्यवसाय केला पाहिजे हे जर मला हवंय तर हे येणारच. कुठं ठेव? आणि तुझ्या धंद्याची बांधिलकी तुझी आहे का? कमिटमेंट आहे का? मग त्या कमिटमेंटने धंदा कर ना, पैसा मिळेल ना. आळसात न करशील तर मिळेल का? मग याचा अर्थ आळस येणार नाही का? येईल. कारण हे काय माणूस असण्याचं काय लक्षण आहे. मला जर राग नाही आला, मला जर आळस नाही आला, मी माणूस आहे. कुत्र्याला कधी हसताना पाहिलं का? आनंदी झाला बा कुत्रा. नाही ना, माणूसच होतो. म्हणजे काय? दिस इज अ सिम्पटम ऑफ ह्युमन बिईंग. माणूस असण्याचं काय लक्षण आहे. म्हणून वाईट पण वाटायचं आहे का? नाही. कारण पहिला नंबर कुणाचा आहे? माझा. म्हणून तुम्ही पण चुकीचे आहेत का? नाही. फक्त आता काय झालं, तुमच्यामध्ये त्याची काय झाली? जागृती निर्माण झाली. एक टेक्निक काय झालं तुम्हाला मिळालं. कुठे गेले आपले? नाव काय रे बेटा? कुणाल पाटील. कुणाल, मग आता हे तर कळालं आम्हाला, पण आता इकडनं इकडे कसं यायचं असा प्रश्न निर्माण झाला का? झाला ना? राईट. मग आता कसं जायचं तर इकडे उडी मारून सांगू? सगळं माहिती आहे तुम्हाला, पण तुम्ही लय आगाऊ आहे. आता कसं माहिती आहे पण सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तिसरी चौथीमध्ये असताना काय घडायचं माहिती आहे का ताई? वर्गात शिक्षक नसायच्या. आम्ही काय करायचो माहिती आहे? धिंगाम असते, है ना. मग ते कोणाला बोट टोच, कोणाला कागद मार, है ना, कोणाला काही म्हण, है ना, कोणाचं मार, चालू राहायचं मस्ती. आणि एक क्षण यायचा की आम्हाला कळायचं की सर किंवा मॅडम येत आहेत. आणि ज्या क्षणाला कळालं की त्यांची एंट्री होते काय व्हायचं? मी काहीच नव्हतो करत. मग आता इथं काय घडलं ते पहा. माझं धिंगामस्तीचं असणं एका क्षणार्धात काय झालंय? पीसफुल. म्हणजे इकडनं उडी मारून इकडं. व्हाईट ब्लॅक, ब्लॅक व्हाईट. दिस इज शिफ्टिंग, नॉट अ चेंज. चेंज हा हळूहळू होतो. म्हणजे लोखंड जर तुम्ही लाल केलं तर ते काळं व्हायला काय होईल? हळूहळू होईल. आणि जर लोखंड एकदम लाल केलं ना, एकदम पाण्यात टाकलं तर काय होईल? एकदम काळं होईल. दॅट मीन्स व्हॉट? दॅट इज अ शिफ्टिंग. आणि हळूहळू होणं याला काय म्हणतात? बदल. बदल नाही, आपल्याला इथं शिफ्टिंग अपेक्षित आहे. मी धिंगामस्ती करणारा होतो, धिंगामस्ती करत होतो, आणि एका क्षणात काय झालं? बदल झाला, शिफ्ट झाला. मग हे का घडलं? तुम्ही कुठे ट्रेनिंग घ्यायला गेला होतात का? मीच होतो का असा? तुम्ही पण आता पण तसेच आहेत. नुसतं मी अजून काही असं केलं किंवा मी जर इतर काही करायला लागलो काय होतंय? मग का घडलं असं? मी पीसफुल काय झालो? कारण आय एम प्रेझेंट टू इम्पॅक्ट ऑफ दॅट. मला परिणामांची काय झाली? जाण झाली. जर मी माझ्यामध्ये शिफ्टिंग नाही केली तर मला वर्गामध्ये काय करतील? बेंचवर उभं करतील, घोळा करतील, कोंबळा करतील, कान पकडायला लावतील, वर्गाच्या बाहेर बसवतील, आई वडिलांना बोलवतील, परीक्षेला बसू देणार नाही, हेडमास्तर समोर उभं करतील, शाळेतून काढून टाकतील. खटाखट काय झालं? परिणाम समोर आले. आणि जर ते परिणाम तुमच्या समोर आले नसते तुम्ही तुमचं बदलवलं असतं का? उदाहरण सहित जर सांगायचं झालं तर त्या कॉलेजच्या चेअरमनचा पोरगा तुमच्या वर्गामध्ये, त्याच्या धिंगामस्तीत काही फरक पडतो का?
का नाही, काय परिणाम होणार आहे, काय करेन, माझ्या बापाचाच शाळा आहे. त्याला ते परिणाम माहिती आहे म्हणून त्याच्यात शिफ्ट होतोय का? नाही. पण आपल्यात शिफ्ट होतोय का? आपल्याला आपले परिणाम दिसत आहेत, बरोबर. मग आता मित्रांनो, तुम्ही गृहित धरा, इमॅजिन करा की हे तुमच्याकडे येणारच आहे आणि याला बाजूला बसवून यापैकी जर एखाद्या गुणामध्ये तुम्ही आलात आणि तुम्हाला जे बनायचंय तुमच्या आयुष्यासाठी ते तुम्ही बनलात, ज्या आयुष्यावर तुम्ही प्रेम करता असं आयुष्य तुम्ही जगता आहात, तर ते आयुष्य कसं असेल, हा समाज तुमच्याकडे कसा पाहिजे, आई वडील काय म्हणतील, भाऊ बहीण काय म्हणतील, तुमचा जिल्हा काय म्हणेल, तुमचा स्टेट काय म्हणेल, तुमचा देश काय म्हणेल तुमच्यासाठी. जस्ट इमॅजिन दॅट. अब्दुल कलाम लहान असताना त्यांना पुढच्या बेंचवर उठून मागच्या बेंचवरती बसवलं, त्या अब्दुल कलामाला चीड नाही आली का, संताप नाही आला का? आला. व त्यांनी तो बाजूला ठेवून इकडे येऊन या गुणामधनं पुढचं शिक्षण पूर्ण केलं म्हणून भारताला काय मिळालं? मिसाईल. तसे तुमच्यामध्ये पण कोणीतरी आहेत, तसेच तुमच्यामध्ये पण अब्दुल कलाम कोणीतरी इथं आहे आणि याच्यामुळं ते वाया नाही जाऊ द्यायचंय. मग हे बाजूला ठेवून यातल्या कुठल्या तरी गुणा देऊन काय करायचं, आपलं कार्य करायचं. मग आता हे कुठं मिळतं? विवेकानंद क्लासेसला, वर्धमान प्रोविजनला, कोणाकोणत्या दुकानात भेटत, कि दर्शेला नाही का, कुठं भेटत, कुठं नक्की का? मग तुम्हाला माहित नव्हतं का? मग आतापर्यंत का नाही गेलं? माहिती होत. आता गमत सांगा, कुणाल कराल नाही लावणार, फक्त जस्ट इमॅजिन. उठभाषा काढायला सांगितलं, किती काढशील? 50. किती? 50. बरोबर आहे. कुणाल म्हणजे कुणाल नाही, कुणालच्या जागी तुम्ही सर्वजण, मी पण आहे, कुणाल काय प्रतिनिधित्व करतोय, बरोबर आहे. किती काढणार? 50. बरोबर आहे. 50 उठभाषा झाल्या आणि तुझे वर्गमित्र आले आणि टाळ्या वाजवल्या, कुणाल अजून किती काढशील? 100. मग टोटल किती आल्या? 150. किती आल्या टोटल? किती आल्या? 150. राईट. त्यानंतर काय झालं? आई वडील, शिक्षक, काका काकू, मामा मामी, असे सगळे मोठे मोठे मंडळी आले, त्याने टाळ्या वाजवल्या. बघा कुणाल अजून किती काढशील? अजून 100. किती आले? किती आले? 250. राईट. मग काय झालं तिकडनं? गृहितधर, गृहितधर, हा अजिबात नाही, गृहितधर. आवडीचा चेहरा आला. हसताय ते सगळे, तसंच येते. जाऊ दे, आपल्याला काय करणं, आपलं काम करू. किती काढशील? गृहित धरा, आधीच सांगितलं. हा किती? 100. किती आल्या? 350. बरोबर. थकला का नाही? थकला नाही, थकला अजून. बर. मग काय झालं की आवडीचा चेहरा तर गेला, 350 उठभाषा झाल्या, नक्की नाही थकणार ना, प्रॅक्टिकल करून पाहिजे. ओके. राईट. मग काय घडलं माहितीये का? तिकडनं एक अतिरेकी चालला होता, त्या अतिरेक्याने पाहिलं खाला काय गोंधळ चालला, तो आला मध्ये, त्याने पाहिलं कुणाल पाटील तर उठभाषा काढतोय का? नाही म्हणताय का? थांब, उठभाषा काढतो का कोणी का? काय करशील? उठभाषा काढेल. आता कुणाल काय थकला, गोलानी मार्केटच्या खाली उतरलो रस्त्यावर आणि तितक्यात काय झालं, कावरलेलं कुत्रं. काय करशील? पळेल. राईट. टाळ्या वाजवायच्या कुणालसाठी. थँक्यू. आता हे जे उदाहरण आहे, उदाहरणावरनं एक गोष्ट लक्षात येते का मित्रांनो, की माझ्यामध्ये ताकद किती आहे? अमर्याद आहे. ताकद किती आहे? जोश किती आहे? आत्मविश्वास किती आहे? सातत्य किती आहे? एकाग्रता किती आहे? कुणालने असं म्हटलं का 100 झाल्यावर 50 झाल्या, थांबा मी पहिले आत्मविश्वास घेऊन येतो, थांबा मी
ताकद घेऊन येतो असं काही का नाही असं काहीच नाही. म्हणजे याचा अर्थ काय की हे सगळ्या गोष्टी भरभरून कोणामध्ये आहेत कोणामध्ये आहेत गरज कशी आहे त्याला बाहेर काढण्याची आणि ते वापरून तुम्हाला जे बनायचं आहे तुम्हाला जे बन तुम्ही हे बनलं पाहिजे असं गरजेचं नाही. वसंतदादा चौथी पास होते मुख्यमंत्री होते गरज एका दहावीत पण आलो होतो आपण जास्तच शिकलो आहे हॅलो भवरलाल जैन शिकले का एवढे आपण जास्त शिकलो आहे वा दहावीत आहे म्हणजे शिकायची पण गरज आहे का नाही. पण आयुष्य माझं आहे जगायचं मला कसं जगायचं चौथी पाच पण मी जगेल त्या पद्धतीने जगेल दहावी पाच नापास पण जगेल त्या पद्धतीने जगेल. म्हणून कमी मार्क असले तरी घाबरायची गरज आहे का नाही. मग लक्ष कुठं द्यायचं आहे इथून इकडे आणि इकडून इकडे. मग इथं काही पण असू शकतं बेंच पण विकू शकतो आम्ही रंग पण मारू शकतो. गोलाने मार्केटचा रंगाचा कॉन्ट्रॅक्ट घेतला तरी लाख रुपये म्हणजे 10-15 लाख रुपये कुठे गेले नाही नफ्यामध्ये. हॅलो वर्षभरात काम पूर्ण होऊन जाईल. मग कमी झाले का तुम्ही याच्यापेक्षा तर जास्तच पैसे कमवाल. म्हणून काही नाराजी पण आहे का मार्ग नाही भेटले तर नापास पण झाले तर काही फरक आहे का नाही. पण माझं आयुष्य मला कसं पेंटर म्हणून जगायचं पेंटर म्हणून जगेल ना. शेव कर शेव बनवून विकेल ना पण शेव स्पेशालिस्ट होईल ना. पैसपूरला जर गेले तर धनजी रेस्टॉरंट म्हणून आहे. गाठीचे शेव खायला अमेरिकेहून लोक येतात अमेरिकेला शेव जातात असं मी होईल शेववाला. तो शेववाला अब्जोपती आहे. हॅलो शेववाला अब्जोपती आहे पण कोण आहे फक्त प्रश्न कुठं आहे मला शेववाला म्हटलेला आवडेल का. हॅलो रंग मारणारा म्हटलेलं पान विकणारा म्हटलेलं हेच व्हायचं असं काही गरजेचं आहे का अजिबात नाही. म्हणून खूप काही अभ्यास केला पाहिजे हे पण गरजेचं आहे का. याचा अर्थ अभ्यास नाही करायचा असं पण आहे का. काय कारण सगळ्याच जणांचा पहिला नंबर आला तर बाकीचे कामं कोण करेल. बरोबर. म्हणून तुम्हाला जे बनायचं आहे तुमच्या आयुष्यासाठी ते तुम्ही बनावं यासाठी मी इथं आलो तर